ताजा बातम्यांसाठी महान करियरला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तारदाळ येथील गौरीशंकर परिसरात विकास कामाचा शुभारंभ। हातकलंगले तालुक्यातील तारदाळ येथील गौरीशंकर भागामध्ये आमदार प्रकाश आवडे यांच्या स्थानिक निधीतून मंजूर झालेल्या 65 लाख रुपये निधीच्या विकास कामाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। गौरीशंकर नगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे शुभारंभ आमदार प्रकाश आवडे सरपंच पल्लवी पवार यांच्या हस्ते संपन्न झाले। भारत निर्माणचे माजी सचिव पवन शिंदे यांनी गौरीशंकर नगर मधील नागरिकांना भेडसावणारे अनेक प्रश्न प्रास्ताविक मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला। यावेळी आमदार आवडे म्हणाले की तारदाळ गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असून नागरिकांनी आपल्या भागात असणाऱ्या सार्वजनिक समस्या लक्षात घेऊन त्या आमच्या समोर मांडाव्यात, त्या समस्या आम्ही नक्कीच दूर करू असे मत शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले। सदर कार्यक्रम सुरू असतानाच एका 8 वर्षाच्या मुलीने आमदारांना प्रश्न केला की आमच्या दारात गटर्स तुटल्याने गटर्सचे सांडपाणी दारातील रस्त्यावर येते, मग आम्ही खेळायचे कुठे। यावेळी आमदारांनी संबंधितांना तात्काळ गटर्स दुरुस्ती करून घ्या अशा सूचना दिल्या व बाल उद्यानासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याचे आश्वासन उपस्थितांना दिले। यावेळी सचिन पवार, सूरज कोळी, प्रवीण पाटील, अकबर करडी, सूर्यकांत जाधव, नितीन खोसरे, विजय चौगुले, रणजित पवार, सुशांत शिंदे, अमित खोत, सचिन चौगुले, अजित खोत, सुवर्णा दाते, अनिता जाधव यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूज साठी बसगोंडा कडेमणी तारदाळ।